तर त्यांनी मला विचारलं यू लाईक इट, मला 100% आय लाईक इट बट देर आर मेनी ॲडव्हान्टेजेस फॉर दिस चॉकलेट. म्हणजे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? म्हणजे आय एम गोईंग टू डिस्ट्रीब्युट इट. ते स्ट्रॉंग आहे, इथं बामणाला कोणी विचारत नाही. देवेंद्रन मी आम्ही मजबुरीतून नेते झालो, लोकांनी स्वीकारलं. पंडित नितीन गडकरी आहे, पंडित नितीन झालं काय का पंडित बात करा. बिहारमध्ये होतो मी मुघल सरायला, मी म्हणलं ये फालतू बरा मत करू. आता बावनकुळे साहेबांसमोर पहिले जागे 3-3 पार्ट्या, तिथंच पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही. दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढती आहे म्हणलं. साले लॉलीपॉप संपले. थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट, म्हणजे मग गडबड नाही होत. मिळालं तर बोनस, नाही मिळालं तर दुःख नाही, पण मी काम करत राहीन या मनस्थितीत राहा. त्यामुळे अरविंद गजबिये तुमचं काय जे काय असेल ते जरूर बावनकुळे साहेब करतील, केलं तरी भलं नाही केलं तरी भलं, आपलं काम व्यवस्थित करत राहा, त्याचा आनंद घेत राहा. मी माझ्याकडे काल परवाच अमूल कंपनीचे अध्यक्ष आले होते आणि त्यांच्याबरोबर एक स्वित्झर्लंडमधल्या चॉकलेट, जगातल्या सगळीत चांगली चॉकलेट फॅक्टरी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि अमूलचा टर्नओवर 1 लाख कोटी आहे आणि जो स्विस मालक होता त्याची बायको भोपाळची आहे, इंडियन आहे, शर्मा म्हणून. आणि त्यांनी मला एवढे चॉकलेट आणून दिले तर मी गमतीने त्याला इंग्लिशमध्ये सांगितलं की हे माझ्याकरता फार उपयोगाचे आहेत. तर त्यांनी मला विचारलं यू लाईक इट, मला 100% आय लाईक इट बट देर आर मेनी ॲडव्हान्टेजेस फॉर दिस चॉकलेट. म्हणजे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? म्हणजे आय एम गोईंग टू डिस्ट्रीब्यूट इट, मी ते वाटीन. आणि जो जो सगळेल तो तो म्हणाल क्या बेस्ट चॉकलेट है गडकरी साहेबने दिया. यातला गमतीचा भाग सोडून द्या. नक्कीच पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी मिळत असते, पण सगळ्यांना संधी मिळाली तर काय? मला अनेक लोक येतात, मी आता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातो, मला खूप लोक भेटतात तिथे. जसं आता तुमच्या आपल्याकडे कुणबी आणि मराठा कसे स्ट्रॉंग आहे, तसे यूपी आणि बिहारमध्ये लठ्ठेबाज ब्राह्मण आहे, ते स्ट्रॉंग आहे. इथं बामणाला कोणी विचारत नाही. देवेंद्रन मी आम्ही मजबुरीतून नेते झालो, लोकांनी स्वीकारलं. तर ते म्हणतात मला एकदम गेलो मी लोकांमध्ये, पंडित नितीन गडकरी आहे, पंडित नितीन झालं काय का पंडित बात करा. बिहारमध्ये होतो मी मुघल सरायला, मी म्हणलं ये फालतू बरा मत करू. तो म्हणा आपको पता नहीं अटल बिहारी वाजपेयी के बाद पंडितों के दिल में कोई नेता है तो उसका नाम नितीन गडकरी है. मी त्याला म्हटलं ऐसा मत करो. आणि मी हे सगळे प्रयोग करून चुकलो जे आज बावनकुळे करतात. 100 पदाधिकारी, 40 सेक्रेटरी, आघाड्या, मागासवर्गीय आघाडी, चर्मकाराची आघाडी, चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली ना, तामी वाटले, हे सगळे वाटले, खूप आघाड्या तयार केल्या. उलट झालं, म्हणजे आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला होता. ज्याच्या ज्याच्या जातीच्या, आता यांना अजून त्रास व्हायचा आहे होईल, हे जेवढ्या आघाड्या जातीच्या झाल्या, जसं जसं निवडणुकीचे डमरू वाजतील तेव्हा हे प्रत्येक आघाडीवाले यांना भेटतील. आमचे 7%, आमचे 12%, मग बावनकुळे साहेब आमचं का? आम्हाला किती तिकीटं तुम्ही देणार? आता बावनकुळे साहेबांसमोर पहिले जागे 3-3 पार्ट्या, तिथंच पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही. भेटली तर देणारे हे पुन्हा आहेत सगळे. प्रत्येक जातीचा फोरम काढून ठेवला आणि तो प्रत्येक माझ्या जातीला काय. आणि परिणाम असा झाला की ज्याला तिकीट मिळालं तो म्हणते मला फुकट दिलं का तिकीट? अबे माझ्या जातीचे 12% म्हणून बावनकुळे साहेबांनी तिकीट दिलं, नाही तर कुठं देत होते? म्हणजे ज्याला मिळालं तिकीट त्याला त्याच्या जातीमुळे, आणि जेवढे मिळाले नाही ते गावभर बोंबलतील बावनकुळे साहेबांनी आमचं तिकीट कापलं. म्हणजे
जे एक चांगलं करेल हे बघून चुकलो. आता तसा प्रत्येकाची आग आग झाल्याशिवाय त्यालाही मार्ग सापडत नाही. हे नवीन आहे, तरुण आहे, ताजे तवाने आहे, त्यामुळे अजून त्यांना आग लागली नाही आहे. म्हणून यांनी खूप सेल तयार केले, आम्ही मी केले, म्हणजे ते चूक नाही आहे. मी अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा, मी मला त्यावेळी सांगणारे सांगत होते करू नको. मनोहरराव शेंडे मला दाटायचे, ये क्या चल रहा है तमाशा, ये क्या कर रहे हो. बोला आपको समझता नहीं शेंडे जी, सबको जोड़ना पड़ता है, दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढ़ती है. मंडी साले लॉलीपॉप संभले. पर एक गोष्ट खरी है कि पक्षाचा विचार, पक्षाचे सिद्धांत आणि समाजाकरता देशाकरता करत असणारं काम या संदर्भात निष्ठा ठेवून विचारपूर्वक मी या विचाराकरता, या गरीब माणसाच्या कल्याणाकरता, गाव गरीब मजदूर शेतकरी आणि दीनदयाल उपाध्यायांनी जे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयच्या रूपाने मांडलं की समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्याला परमेश्वर मानून मी माझ्या आयुष्यात त्याची निरंतर सेवा करत राहील, या भावनेनी त्या कामातून मिळणारा आनंद वेगळा आहे. आणि हा आनंद मिळवणारे निरपेक्ष, निस्वार्थी, निस्पृह आणि समर्पित हे जेवढे कार्यकर्ते होतील तेवढा पक्ष टिकून राहील.